विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे निलेश लंके मैदानात उतरलेत. त्यांनी आज पारनेर नगर मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निलेश लंके हे नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेत. पूर्वी ते शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्याशी लंके यांचे मतभेद होऊन ते आता राष्ट्रवादीत दाखल झालेत. पाहूया त्यावेळी निलेश लंके काय म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. निवडणुकीला सामोरं जाताना मी तुम्हाला जो मुद्दा सांगितला, माझ्या 3 ते 4 मुद्दे, शेतीला पाणी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि आरोग्याचे प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि मी तुम्हाला मी या जनतेच्या आशीर्वादाने सांगतो, तुम्हाला येणाऱ्या काळात ह्या मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत परिवर्तन, हे अटळ, हे परिवर्तन होणार आहे. परिवर्तन झाल्यानंतर या मतदारसंघातील पहिला प्रश्न जो सोडवला जाईल तो म्हणजे पाण्याचा आणि शेतीच्या हमीभावाचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करणार.